गेल्या 4 वर्षात कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामं झाली असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र झटत आहे. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे. मागचे 5 वर्ष तर जाऊ द्या, मागच्या 40 वर्षांमध्ये सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक कामं तर करता आली नाहीच, परंतु व्यक्तिगत कामं जर कोणी सांगितली तर लोक त्यांच्या मागे काम सांगायचे आणि हे पुढे पुढे पळायचे अशी परिस्थिती मागच्या काळात राहिलेली आहे. म्हणून त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात कोपरगावचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी कोल्हे कुटुंबियांचं नाव न घेता चांगलेच सुनावले आहे. कोपरगाव तहसील कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या सौमीकरण योजनेच्या अनुषंगानं सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आमदार आशुतोष काळे यांनी बैठक घेतली आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्य ते उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार काळेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. 3 दिवसांपूर्वी युवा नेते विवेक कोल्हे यांनी विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचे आरोप करत नागरिकांना सोबत घेऊन तहसीलदारांना जाब विचारला होता. यावेळी त्यांनी आमदार काळेंवरही टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार काळेंनी सर्वच काढलं असून मागच्या 40 वर्षात काय केलं असा प्रश्न उपस्थित केलाय. याचबरोबर स्वतः केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. हा कालावधी घेतला, या 5 वर्षांमध्ये 2211 प्रकरण मंजूर झाले आणि 2020 ते 2023 या 4 वर्षामध्ये 8535 प्रकरणं त्या ठिकाणी या सर्व योजनेमधले मंजूर झाले. म्हणजे जवळपास चौपट त्या ठिकाणी प्रकरणं या सर्व योजनेचे मंजूर झाले. आता जे काही कामं पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा जे काही चित्र पूर्ण मतदारसंघाचं बदललेलं दिसते, मग काही लोकांना दिशाभूल करण्याचा त्या ठिकाणी धंदा त्या ठिकाणी झालेला आहे. कुठलंच त्यांना काही याच्यावर टीका करता येत नाही. सर्व सार्वजनिक कामं असतील, व्यक्तिगत कामं असतील, यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी काम करतोय. ज्या ज्या नागरिकांच्या कुठल्याही अडचणी असतील यासाठी कुठे बैठक घ्यायची वेळ आली कधी पण त्यांना विचारा, कुठल्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या. दिवस असू रात्र असू जिथं अडचण जो कोणी सांगेल त्या ठिकाणून माझा त्यांना फोन असतो, त्या ठिकाणून लगेच त्यांचा अर्ज पाठवण्याचं काम माझं असतं. त्याच्यामुळं आतापर्यंत मागचं 5 वर्ष तर जाऊन द्या, परंतु या 40 वर्षामध्ये मागच्या सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक कामं तर करता आली नाही. व्यक्तिगत जर कामं कोणी सांगितली माणसं असं मागून कामं सांगायची आणि ते पुढे पुढे पळायची अशी परिस्थिती सातत्याने मागच्या काळामध्ये राहिलेली. म्हणून त्यांनी काही कामं सांगण्याची किंवा आम्हाला शिकवण्याची गरज नाही. लोकांच्या ज्या गरजा आहे त्या लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो. ज्यांना स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधता आला. हिंदुस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.